डोनाल्ड ट्रम्प हे नाव बहुतांश जणांना माहिती असेलच, त्याला कारणही तशीच असतात. यामध्ये आपण पाहिलं तर ट्रम्प यांच्या नावासोबतचे वाद आणि त्यासोबतच वादग्रस्त वक्तव्य हे देखील सगळ्यांना माहितीच असेल. मात्र सध्या डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःच एका वादात सापडले. तो वाद आहे एका पॉर्न स्टार आणि पैशाच्या व्यवहाराचा. अर्थात वाद तर हा जुनाच आहे, पण त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांना अटक देखील होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते. जर ट्रम्प यांना अटक झाली तर काय होईल, हे प्रकरण नक्की आहे तरी काय, हेच आपण आपल्या विषय सोपाच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रवीण सुरवसे लेट्स अप मराठी मध्ये आपलं स्वागत करतो. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात. गोष्ट आहे 2016 ची. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनण्याची तयारीच करत होते. अर्थात अमेरिकेची जी बरीच मोठी निवडणूक प्रक्रिया आहे ज्यामध्ये अनेक फेऱ्यांमधून प्रचार केला जातो, त्यावेळी एका ऍडल्ट फिल्म स्टारने डोनाल्ड ट्रम्प यांचे आपल्याशी घनिष्ठ संबंध असल्याचा एक धक्कादायक दावा केला. त्यानंतर निवडणूक प्रचारात अडथळा नको यासाठी ट्रम्प यांच्या वकिलाने त्या ऍडल्ट फिल्म स्टारला शांत राहण्यासाठी तब्बल $130,000 एवढे पैसे दिले. कोण आहे स्टॉर्मी डॅनियल? ट्रम्प यांच्या नावामुळे चर्चेत आलेली स्टॉर्मी डॅनियल ही एक पॉर्न स्टार आहे. तिचे खरे नाव स्टेफनी ग्रेगरी क्लिफोर्ड आहे. मीडिया रिपोर्टनुसार आई वडिलांच्या घटस्फोटानंतर तिचे पालन पोषण तिच्या आईने केले. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी एका वृद्ध व्यक्तीने तिचे लैंगिक शोषण केले होते. सध्या स्टॉर्मी डॅनियल्सला एक मुलगी देखील आहे. तर तिने काही महिन्यापूर्वीच ऍडल्ट चित्रपटात स्टार म्हणून काम करत असलेल्या बॅरेट ब्लेड्स याच्याशी चौथ्यांदा लग्न केले आहे. स्टॉर्मी डॅनियलने काही वर्षापूर्वी फुल डिस्क्लोजर या नावाने एक पुस्तक प्रकाशित केलं होतं. या पुस्तकात तिने अनेक धक्कादायक खुलासे देखील केले आहेत. तिने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा देखील या पुस्तकात केला आहे. डॅनियलच्या म्हणण्यानुसार July 2006 एका गोल्फ टूर्नामेंट दरम्यान ती ट्रम्प यांना पहिल्यांदा भेटली होती. तेव्हा डॅनियलचे वय अवघे 27 तर ट्रम्प यांचे वय 60 वर्ष एवढे होते. ट्रम्प यांनी पैसे का दिले जाणून घेऊयात. स्टॉर्मी डॅनियलच्या दाव्यानुसार नेवाडा येथे एका सेलिब्रिटी गोल्फ स्पर्धेदरम्यान ट्रम्प यांनी तिला आपल्या हॉटेलच्या खोलीत बोलवले होते. ट्रम्प यांनी स्टॉर्मीला टीव्ही स्टार बनवण्याचे आश्वासन देखील त्यावेळेस दिले आणि स्टॉर्मीच्या म्हणण्यानुसार ट्रम्प आणि तिच्यात शारीरिक संबंध देखील होते. पण दुसरीकडे ट्रम्प यांनी स्टॉर्मीच्या या दाव्याचा इन्कार केला. तर ट्रम्प म्हणतात की मी काहीच चुकीचं केलं नाही. पण हे प्रकरण आहे स्टॉर्मी डॅनियल यांना ट्रम्प यांनी $130,000 दिल्याचं. ग्रँड ज्युरी तपासात असे आढळून आले की 2016 साली डॅनियलने मीडियासमोर काही खुलासे देखील केले होते आणि तिचे आणि ट्रम्पचे घनिष्ठ संबंध होते याबाबत तिने सांगितले. हे प्रकरण मीडियासमोर आल्यानंतर ट्रम्प यांच्या वकिलांनी स्टॉर्मीला शांत राहण्यासाठी तब्बल $130,000 एवढी रक्कम दिली होती. या प्रकरणात साक्षीदार मानले जात असलेल्या कोहेन यांनी August 2018 आपल्या गुन्ह्याची देखील कबुली दिली. त्यांनी कबूल केले की त्याने स्टॉर्मी डॅनियलला पैसे देण्यास मदत देखील केली होती. एवढेच नाही तर ट्रम्प यांच्या प्रचारात मदत करण्यासाठी आणखी एका मॉडेलला पैसे देण्याची कबुली देखील त्यांनी दिली. हे सर्व ट्रम्प यांच्या सांगण्यावरूनच केल्याचे ते सांगतात. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आर्थिक अनियमितता केल्याचा आरोपही ट्रम्प यांच्यावर आहे. कारवाई होणारे पहिले राष्ट्राध्यक्ष. आता या प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे गुन्हेगारी खटल्याचा सामना करणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहे. मात्र अजूनही हे आरोप सार्वजनिक करण्यात आलेले नाही. या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना अटक झाली किंवा त्यांना शिक्षा झाली तर अशा कारवाईला सामोरे जाणारे ते अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष असतील. तर या प्रकरणात ट्रम्प यांच्याकडून देण्यात आलेले स्पष्टीकरण, पुढील वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका होणार आहेत. आपण ही निवडणूक लढणार असल्याचं ट्रम्प यांनी अगोदरच घोषित करून टाकलं. याशिवाय विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांनीही निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प असा दावा करत आहे की त्यांचे विरोधी पक्षनेते त्यांना अडचणीत आणण्यासाठी खोट्या केसेसचा वापर करत आहेत. गेल्या निवडणुकीत ट्रम्प हे विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांच्याकडून पराभूत झाले होते. गेल्याच आठवड्यात ट्रम्प यांनी स्वतःच्या अटकेची भविष्यवाणी देखील केली आणि त्यांच्या समर्थकांना या घटनेचा निषेध करण्यास देखील सांगितले होते. त्यामुळे ट्रम्प यांच्या कारवाईचा निकाल काय लागणार, ते दोषी ठरणार की नाही ठरले, तर या येत्या निवडणुकीत चित्र काय असेल, बरेचसे प्रश्न हे अनुत्तरित आहे. याची उत्तरे येत्या काळात नक्कीच मिळतील. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.